जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांच्यासहित 35 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटबंदी निर्णयाविरोधात जिल्हा काँग्रेसच्या वतीनं शनिवारी 7 जानेवारी रोजी शहरातील चांदणी चौक येथे निदर्शनं करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी काँग्रेसच्या 35 आंदोलकांविरुद्ध जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये नामदेव पवार, बाबा तायडे, अतिश पितळे, खालेद पठाण, इकबाल सिंग गेल यांच्यासह 15 ते 20 पुरुष आणि स्त्रियांचाही समावेश आहे.